नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थी डिमांड आहे की एनआरई राज्यसेवा व एसटी पीएसआय जे कंबाईन आहे ऑक्टोबर महिन्याची, त्याला जो अत्यंत महत्त्वाचा घटक आहे समाजसुधारक, जे महत्त्वाचे 5 समाजसुधारक आहेत, कोणते समाजसुधारक? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, आगरकर आणि कर्वे ही महत्त्वाची समाजसुधारक मंडळी जी आहे तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये विचारण्या शक्यता आहे. तर विद्यार्थ्यांच्या ग्रस्त हे 5 समाजसुधारक मी घेत आहे. सुरुवात करूया आपण. महर्षी धोंडो केशव कर्वे, तुम्हाला सरळसेवा असो किंवा एम पी सी असो, बऱ्याच प्रमाणात महर्षी धोंडो केशव कर्वेवर प्रश्न आलेले आहेत. आपण बघूया महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी धोंडो केशव कर्वे हे असे पहिले समाजसुधारक आहेत की ज्यांनी भारतात प्रथम पहिलं महिला विद्यापीठ स्थापन केलेलं आहे. जे पहिले समाजसुधारक कोण आहेत ज्यांनी भारतामध्ये महिला विद्यापीठ स्थापन केलं, तर त्यांचं नाव महर्षी धोंडो केशव कर्वे. कर्वे असे पहिले समाजसुधारक आहेत महाराष्ट्रातले, असे पहिले समाजसुधारक की ज्यांना भारतरत्न मिळालेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रातले कर्वे असे समाजसुधारक आहेत की ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळणारे ते पहिले समाजसुधारक ओळखले जातात. तसेच सर्वाधिक वयोवृद्ध भारतरत्न मिळणारे समाजसुधारक कर्वे आहेत. वयाच्या 100 वर्षी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. कर्वे असे पहिले समाजसुधारक आहेत की ज्यांनी परदेशामध्ये जाऊन विविध देशामध्ये भारतीय स्त्री शिक्षण याबद्दल व्याख्यान दिली, आणि अशा प्रकारे व्याख्यान देणारे स्त्री शिक्षण, भारतीय स्त्री शिक्षण व्याख्यान देणारे परदेशामध्ये पहिले समाजसुधारक कोण आहेत, तर महर्षी धोंडो केशव कर्वे हे आहेत. अशा कर्वेंचा जन्म 18 एप्रिल 1858 कुठं झाला असेल, तर रत्नागिरी जिल्ह्यात मुरुड तालुक्यात शेरवली या ठिकाणी जन्म झाला. प्रश्न बऱ्याचदा येऊन गेलेले आहेत त्या संदर्भामध्ये. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं प्राथमिक शिक्षण कुठं झालं असेल, तर मुरुडच्या पंतोजी शाळेमध्ये त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण घेतलं होतं. कर्वेंनी आपली पदवी जी आहे पदवी पूर्ण केली 1884 गणित बी ए गणित ह्या विषयामध्ये. आणि त्यांच्या कार्याबद्दल जर सांगायचं असल्यास त्यांच्या कार्याबद्दल तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यांचं कार्य नेमकं काय आहे, 1886 त्यांनी मुरुड फंड, त्यानंतर शिक्षण फंड हा गोळा केला होता. कशासाठी, तर स्त्री शिक्षणासाठी. कोणता फंड? 1886 मुरुड फंड, त्यानंतर शिक्षण फंड असं म्हणतात 1886. 1891 ते जवळपास 1914 दरम्यान महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी गणित हा विषय शिकवला. प्रश्न हा सुद्धा येऊन गेलेला आहे की गणित म्हणजे फर्ग्युसन कॉलेजमध्ये करून कोणता विषय शिकवला, तर 1891 गणित हा विषय त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये हा विषय शिकवला. 1893 महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी गोंदूबाई या विदेशी विवाह केला. गोदूबाई, आनंदीबाई आणि गोदावरी एकच नाव, लाडानं बाया म्हणत असत कर्वे. 1893 ही जी गोदूबाई आहे ही पंडित रमाबाई यांच्या शारदासदन संस्थेतील एक विधवा स्त्री होती. पहिली पत्नी 1873 विवाह झाला होता कर्वेंचा, हा दुसरा विवाह होता विधवेशी, आणि पहिला विवाह त्यांनी 1873 राधाबाई आठवलेंशी केला होता. दुर्दैवानं 1891 त्या कॉलरामध्ये मृत्यू पावल्या. कोण? राधाबाई आठवले. आणि नंतर एका विदेशी विवाह केला 1893, तिचं नाव काय? गोदूबाई जोशी. 1893 लक्षात ठेवा. 1893 महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी असे विधवांचे विवाह व्हायला पाहिजेत यासाठी कुठं, तर पुण्याला विधवा पुनर्विवाह मंडळ स्थापन केलं 1893 पुण्याला. 1898
महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी काय तर एक पुण्याजवळ हिंगणे या गावी स्त्रियांना आधार देण्यासाठी महिलाश्रम स्थापन केलं, ज्या निराधार स्त्रिया त्यांना आधार देण्यासाठी 1898 मध्ये महिलाश्रम स्थापन केलं. अनाथ मुलींसाठी 1899 ला अनाथ बालकश्रम स्थापन केलं 1899 मध्ये कुठं, पुण्याजवळ हिंगणे या गावी. 1907 मध्ये त्यांनी कोणतं तर प्रगत शिक्षण देण्यासाठी आणि स्वयंम शिक्षण देण्यासाठी 1907 मध्ये पुण्याला महिला विद्यालयाची स्थापना केली. 1907 मध्ये 1908 ला 4 नोव्हेंबरला कर्वेंनी एक संस्था स्थापन केली, निष्काम कर्मवट स्थापन केलं 1908 ला 4 नोव्हेंबरला. कशासाठी स्थापन केलं निष्काम कर्मवट? समाजाची सेवा करणारे, निष्कामपणे सेवा करणारे जे तरुण वर्ग आहेत त्यांना एकत्र आणण्यासाठी हा निष्काम कर्मवट स्थापन केला 1908 मध्ये. 3 जून 1916 ला कर्वेंनी भारतात प्रथम पहिलं महिला विद्यापीठ स्थापन केलं आणि ही विद्यापीठाची प्रेरणा घेतली स्थापनेसाठी जपानच्या महिला विद्यापीठातून त्यांनी प्रेरणा घेतली 1916 मध्ये. आणि काय केलं, पहिलं विद्यापीठ स्थापन केलं महिला, त्याचं नाव काय, SNDT. SNDT म्हणजे काय, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी हे नाव आहे. का? कारण एक श्रीमंत व्यक्ती विठ्ठलदास ठाकरसीनं आपल्या आईच्या नावे देणगी दिली होती त्या विद्यापीठाला, त्यामुळं काय झालं, त्याचं 15 लाख रुपये देणगी दिली, त्यामुळं त्या महिला विद्यापीठाचं नाव झालं SNDT. आणि सध्या ते मुंबईला आहे. 1949-50 दरम्यान ते स्थलांतरित झालं पुण्याहून मुंबई या ठिकाणी. आणि या विद्यापीठाचे, महिला विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते रामकृष्ण भांडारकर. पहिले कुलगुरू रामकृष्ण भांडारकर होते आणि पहिले उपकुलगुरू रघुनाथ परांजपे, रघुनाथ प्रसन्न परांजपे म्हणजे रँगलर परांजपे, हे कर्वेंचे मामेभाऊ होते. लक्षात ठेवा, कोण, रँगलर परांजपे म्हणजे रघुनाथ प्रसन्न परांजपे हे कर्वेंचे मामेभाऊ होते. 1917 मध्ये महिला अध्यापन विद्यालय स्थापन केलं कर्वेंनी. महिला अध्यापन विद्यालय 1917 ला स्थापन केलं. ज्या महिला, ज्या मुली शिकल्या नव्हत्या त्यांना नेमकं कोणतं शिक्षण द्यायला पाहिजे याचं प्रशिक्षण देण्यासाठी पुण्याला 1917 ला महिला अध्यापन विद्यालय स्थापन केलं 1917 मध्ये. 1918 मध्ये मुलींना शिक्षण देण्यासाठी कन्याशाळी स्थापना केली 1918 मध्ये कर्वेंनी. 1928 ला कर्वेंनी आत्मरत्न नावाचं आत्मचरित्र लिहिलं मराठीमध्ये. 1920 ते 1932 या दरम्यान महर्षी धोंडो केशव कर्वे विविध देशात फिरले, युरोप झालं, युरोप खंडामध्ये, अमेरिका खंडामध्ये, आशिया खंडामध्ये, आणि तिथं जाऊन त्यांनी भारतीय शिक्षणाबद्दल व्याख्यान दिली. तसेच सामाजिक कार्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रदेशातून सामाजिक निधी जो आहे तो जमा केला त्यांनी त्या प्रदेशभरामध्ये. त्या दरम्यान काय झालं, जर्मनीमध्ये गेले असताना बर्लिन या ठिकाणी त्यांची भेट झाली एक शास्त्रज्ञ, आंतरराष्ट्रीय पातळीचा शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांची भेट झाली जर्मनी या ठिकाणी, बर्लिन या ठिकाणी. तसेच त्यांचा एक मुलगा जो आहे शंकर, कर्वेंना 4 अपत्ये होती, शंकर, दिनकर, भास्कर, रघुनाथ, हे 4 अपत्ये होती. त्यापैकी शंकर कर्वे जे आहेत दक्षिण आफ्रिकेमध्ये जेव्हा कोण दौऱ्यामध्ये गेले होते, कोण तर कर्वे, त्याच दरम्यान मोमांसा, दक्षिण आफ्रिकेतील मोमांसा या ठिकाणी शंकर कर्वे यांनी गरिबांचे डॉक्टर होते, डॉक्टर होते, आणि त्यांनी काय केलं, गरिबांची सेवा करण्यासाठी रुग्णालय सुरू केलं होतं, मोफत उपचार केले होते दक्षिण आफ्रिकेतील त्या मोमांसा ह्या शहरामध्ये. तसंच हा प्रश्न येऊन गेलेला आहे डिपार्टमेंटच्या PSI ला काही वर्षापूर्वी की कर्वेंचं अपत्य जे आहेत, कोणते कर्वेंचं अपत्य आहेत ज्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये हॉस्पिटल सुरू केलं होतं, त्यांचं नाव शंकर कर्वे, लक्षात ठेवा. आणि रघुनाथ कर्वे जे आहेत हे भारतातले असे पहिले समाजसुधारक आहेत, कुटुंब नियोजन आणि लैंगिक शिक्षण याबद्दल व्याख्यान देणारे, याबद्दल कार्य करणारे समाजसुधारक कोण आहेत तर रघुनाथ कर्वे हे आहेत. पुढे कर्वेंनी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट केली, ते म्हणजे कोणती, 1936 ला कर्वेंनी ग्रामीण भागात
प्राथमिक शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन केलं 1936 ला. 1936 ला लुकिंग बॅक नावाचं इंग्रजीमध्ये आत्मचरित्र लिहिलं कोणी कर्वेने 1936 मध्ये. एवढं लक्षात घ्या. 1944 मध्ये त्यांनी भारतीय समाजामध्ये सामाजिक समता प्रस्तुत करण्यासाठी मानवी समता नावाचं एक संघटना स्थापन केली 1944 मध्ये कर्वेंनी. 1925 मध्ये कर्वेंनी लहान मुलांना शिक्षण देण्यासाठी शिशुविहार आणि बालक मंदिर स्थापन केली 1945 ला कर्वेंनी. 1947 ला कर्वेंनी मानवी समता नावाचं एक वृत्तपत्र काढलं होतं, मानवी समता संघ या संघटनेच्या विचार प्रसारासाठी. 1948 मध्ये कर्वेंनी जातीभेद निर्मूलन संघटना स्थापन केली. 1948 मध्ये जातीभेद निर्मूलन संघटना 1948 मध्ये कर्वेंच्या सामाजिक कार्यावरून विविध विद्यापीठांनी त्यांना काय दिलं, पदव्या दिल्या. त्या संदर्भात प्रश्न बऱ्याचदा येऊन गेलेले आहेत. 1951 ला पुणे विद्यापीठानं त्यांना किताबाला डिलीट हा किताब दिला. 1952 ला बनारस विद्यापीठानं त्यांना किताबाला डिलीट 1952 ला. 1954 ला त्यांच्याच विद्यापीठानं SNDT विद्यापीठानं त्यांना किताब दिला कोणता, तर डिलीट हा किताब दिला. 1955 ला त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार कोणी दिला असेल, तर भारत सरकारनं हा किताब दिला 1955 ला पद्मविभूषण. 1957 ला त्यांना मुंबई विद्यापीठानं LLD हा किताब दिला. 1957 ला LLD हा किताब मुंबई विद्यापीठानं दिला. 1958 ला त्यांना भारत सरकारने भारतरत्न हा किताब बहाल केला 1958 मध्ये. महर्षी धोंडो केशव कर्वे त्यांच्या कारण आणखी एक पुणे जयंतीने त्यांना 1960 मध्ये महर्षी हा किताब त्यांना बहाल केला पुण्याच्या जनतेने. 1960 मध्ये त्यांनी पुण्याला महिला निवास स्थापन केलं, जे असते निराधार आहेत त्यांना आधारण्यासाठी महिला निवासची स्थापना केली 1960 मध्ये. आणि सामाजिक कार्य करत असतानाच 9 नोव्हेंबर 1962 ला पुण्याला त्यांचं निधन झालं, महर्षी धोंडो केशव कर्वे. आपण बघितलं जन्मापासून मृत्यूपर्यंत 1858 ते 1962 हा कालखंड कोणाचा असेल, तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा आहे. त्यानंतरचं एक आणखी एक महत्त्वाचा समाजसुधार जे आहे, गोपाळ गणेश आगरकर यांच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न येऊन गेलेले आहेत परीक्षेमध्ये आणि याच्या शक्यता आहे, सदस्य असो MPSC असो किंवा अदर एक्झाम. गोपाळ गणेश आगरकर जिवंतपणी स्वतःची प्रीत्यात्रा बघणारे समाजसुधारक आहेत. आपल्या मृत्यूच्या अंत्यसंस्कारासाठी 20 रुपये पुरचंडीत जपून ठेवण्याचा समस्या कोणी, तर आगरकर आहेत. बुद्धी प्रामाण्यवादी विचारसरणीचे समाजसुधारक आगरकर आहेत. इष्ट असेल ते बोलणार, साध्य असेल ते करणार, हे विचारसरणीचे कोण होते, आगरकर आहेत. अशा गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म 14 जुलै 1856 रोजी टेंबू गावात तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी जन्म झाला गोपाळ गणेश आगरकर यांचा. गोपाळ गणेश आगरकर यांनी आपलं शिक्षण कराड, अकोला, रत्नागिरी, पुणे या ठिकाणी शिक्षण घेतलं होतं. शिक्षण घेत असतानाच त्यांनी काय तर काही काळ नोकरी केली होती, कुठं कंपाऊंडरची नोकरी केली होती, कोर्टामध्ये कारकुनीची नोकरी केली होती आगरकर यांनी. उदाहरणासाठी, कारण त्यांचे जे वडील होते गोपाळ गणेश आगरकर, त्यांचे वडील गणेश आगरकर यांचा मृत्यू झाला होता जेव्हा गोपाळ आगरकर हे लहान होते तेव्हा. आणि तेव्हा पुढं काय झालं, 1878 ला पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये BA ची पदवी संपादन केली आगरकर यांनी. त्या दरम्यान त्यांची भेट झाली त्याच ठिकाणी शिक्षण घेत असलेले लोकमान्य टिळक
आणि विश्वशास्त्री चिपळूणकर यांची भेट झाली. आगरकर ते तिघजण विचार एकत्र आले, आगरकर, टिळक आणि विश्वजीत चिपळूणकर विचारांनी एकत्र आले आणि एकत्र त्यांनी सामाजिक कार्य केलं. पुढे गोपाळनेश आगरकर यांच्यावर पाश्चिमात्य विचारांत हर्बर्ट स्पेन्सर व स्टुअर्ट मिल यांचा अधिक प्रभाव होता. आगरकर यांचं कार्य सांगत असताना त्यांचं कार्य नेमकं काय आहे. 1 जानेवारी 1880 पुण्याला आगरकर, लोकमान्य टिळक आणि विश्वजीत चिपळूणकर या तिघांनी मिळून महाराष्ट्रातली पहिली आधुनिक इंग्रजी शिक्षणाची शाळा सुरू केली. तिचं नाव आहे न्यू इंग्लिश स्कूल, हे तिचं नाव आहे. आणि ह्या तिघांनी मिळून काय केलं, आता आपले विचार जनतेपर्यंत पोहोचायचे असेल तर काय माध्यम काय वृत्तपत्र हे ओळखून 2 जानेवारी 1881 मराठा इंग्रजीमध्ये वृत्तपत्र, संपादक लोकमान्य टिळक. 4 जानेवारी 1881 केसरी वृत्तपत्र मराठी निघत असत, संपादक आगरकर. म्हणजे 1881 आगरकर, टिळक आणि चिपळूणकर यांनी 2 वृत्तपत्रे काढली. अत्यंत 1881 तिघांनी मिळून 1882 बर्वे प्रकरण, त्यानंतर कोल्हापूर प्रकरण संबंधित समाजसुधारक कोण आहेत, तर आगरकर आणि टिळक या प्रकरणात त्यांना दोघांना 101 दिवसाची शिक्षा झाली होती. टिळक आगरकर माधुरा बर्वे प्रकरणात 1884 आगरकर, टिळक यांनी मिळून पुण्याला डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन केली पुण्याला 1884 आगरकर टिळकांनी. 1885 आगरकर व टिळकांनी व तसेच गोखल्यांच्या सहकार्याने 1885 पुण्याला फर्ग्युसन कॉलेज स्थापन करण्यात आलं. 1885 दुर्दैवानं याच दरम्यान टिळक आणि आगरकर यांच्यात वैचारिक मतभेद निर्माण झाले. टिळकांचं मत होतं प्रथम राजकीय चळवळ, त्यानंतर सामाजिक चळवळ. आणि यांचं मत होतं आगरकर यांचं प्रथम सामाजिक चळवळ, त्यानंतर राजकीय चळवळ. ह्या वैचारिक मतभेदातून 1887 केसरीतून बाहेर पडले. कोण तर आगरकर. आणि बाहेर पडल्यानंतर पुढे त्यांनी 1888 एक स्वतंत्र आगरकर यांनी गोपकृष्ण गोखलेंच्या साहाय्यानं सुधारक नावाचं एक वृत्तपत्र काढलं. 1888 सुधारकचा मराठी विभाग सांभाळत कोण तर आगरकर, इंग्रजी विभाग सांभाळत कोण तर इंग्रजी विभाग गोखले सांभाळत असत. 1891 गोपाळ गणेश आगरकर यांनी एक कमिटी आहे, समिती आहे, त्या समितीवर साक्ष दिली. स्कॉबेल समिती साक्ष दिली. स्कॉबेल समिती याच्यासाठी की नेमकं भारतातील मुलांमुलींचं लग्नाचं वय काय असायला पाहिजे याचा अभ्यास करणारी ही समिती. या समितीनं संमती वय विवाह विधेयक मांडलं होतं आणि या दोन्ही साक्ष देणारे समाजसुधारक आगरकर आहेत. स्कॉबेल समिती 1891 साक्ष काय दिली, त्या दरम्यान त्यावेळेस भारतीय मुलीचं लग्नाचं वय 14 वर्ष असायला पाहिजे आणि मुलाचं लग्नाचं वय 18 वर्ष असायला पाहिजे. अशा क्षणाला समजतो कोण येतात आगरकर. 1893-95 या दरम्यान गोपाळ गणेश आगरकर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य होते. आणि त्या पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजच्या 1885 पहिले प्राचार्य होते वामनराव आपटे, हे पहिले प्राचार्य होते. त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर प्राचार्य बनले 1893-1895. त्या दरम्यान गोपाळ गणेश आगरकर यांनी इतिहास आणि तर्कशास्त्र हे विषय शिकवले 1893-1895. गोपाळ गणेश आगरकर यांची काही साहित्य प्रसिद्ध आहेत. कोणती साहित्य प्रसिद्ध आहेत, फुटके नशीब हे त्यांचं आत्मचरित्र आहे आगरकर यांचं. मुंबईच्या डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस
हे पुस्तक कोणाचं आहे, आगरकर यांचं आहे. हॅमलेट नाटकाचं त्यांनी विकार विरचितमध्ये भाषांतर केलं मराठीमध्ये. वाक्यमयांचं पृथक्करण हे त्यांचं पुस्तक आहे. स्वराज्य दिशेने वाटचाल, स्वराज्याच्या दिशेने वाटचाल हे त्यांचं पुस्तक आहे आगरकर यांचं.